गुड आफ्टरनून। आपण बघितलं नॅनो मटेरियल किती साईज लहान असू शकते, किती लहान साईज आहे, या सगळ्या गोष्टीच्या बद्दलचा व्हिडिओ आपण कालही बघितला, आजही बघितला। सो नॅनो मटेरियल वी हॅव डिस्कस अबाउट द टर्मिनॉलॉजी यूज इन दिस नॅनो टेक्नॉलॉजी। ओके, काल जे आपण बघितलं त्या गोष्टीबद्दल जर बोलायचं झालं तर नॅनो मीन्स 1 बिलियन्थ। ओके, 1 बिलियन म्हणजे हे पहा इथं दाखवले एवढं। आणि नॅनोमीटर इज डिझाईन डेझिग्नेटेड ऍज अ NM और 1 NM इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर। काल ह्या गोष्टी आपण बघितल्या होत्या, त्यासाठी हे एक्झाम्पल्स आपण बघितले होते की ह्युमन हेअर जो आहे तो 50,000 नॅनोमीटर इतका जाड असतो आणि DNA जे आहे ते रफली 2 नॅनोमीटर इतकं वाईड असत। तर या गोष्टी आपण काल बघितलेल्या आहेत, नॅनो टेक्नॉलॉजी बद्दल आपण माहिती घेतलेली आहे। डायमेन्शन 1 to 100 नॅनोमीटर ज्यावेळी असत त्यावेळी त्याला नॅनो स्ट्रक्चर किंवा नॅनो नॅनो मटेरियल असं म्हटलं जातं त्या साईजला। आणि त्याच्या रिलेटेड अभ्यास जो आहे तो नॅनो टेक्नॉलॉजी किंवा नॅनो सायन्स म्हणून कन्सिडर केला जातो। आणि तो या 2 साईजमध्ये इन बिटवीन मध्ये असेल त्याच वेळी कन्सिडर केला जात, याबद्दल आपण काल बघितलेलं होतं। त्याचबरोबर आपण कोणी याचं इन्व्हेन्शन केलं तर याचं इन्व्हेन्शन जे आहे ते टोकियो सायन्स युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर नोरियो टॅनुची यांनी 1974 मध्ये नॅनो टेक्नॉलॉजी हे वर्ड कॉइन केला आणि त्यांनी त्या गोष्टी आपल्याला सांगितल्या। त्याच्यामध्ये मेनली कन्सिस्ट काय होतं तर प्रोसेसिंग सेपरेशन कॉन्सोलिडेशन डिफॉर्मेशन ऑफ मटेरियल बाय 1 एटम ऑर बाय 1 मॉलिक्यूल। हे कोणी सांगितलं? नोरियो टॅनुची या सायंटिस्टनी 1974 सांगितलं। US नॅशनल सायन्स फाउंडेशन यांनी काय डिफाईन केलं नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी डिफाईन कसं केलं तर त्यामध्ये दॅट डील्स विथ द स्टडी डील्स विथ द मटेरियल्स अँड सिस्टम्स हॅव्हिंग फॉलोइंग की ऑपरेटर्स। 3 key operators ज्यांच्यामध्ये डील्स होतील अशा अभ्यासाला अशा स्टडीला काय म्हणायचं? नॅनो टेक्नॉलॉजी, ज्याच्यामध्ये डायमेन्शन्स अँड दॅट शुड बी 1 to 100 नॅनोमीटर। प्रोसेस designed with the methodology that shows the fundamental control over the physical and chemical attribution. And last is the building block property, म्हणजे त्याच्यामध्ये आपण काल बघितलं की जे आहे ते काय स्मॉलर पार्टिकल घेऊन ते लार्जर पार्टिकल तयार। ओके, या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत। त्याच्यानंतर हिस्ट्री, वी स्टार्टेड फॉर द डिस्कशन अबाउट द हिस्ट्री ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी। काल मी सांगितलं त्या पद्धतीने गोव्याचं एक्झाम्पल दिलेलं होतं, गोव्याच्या चर्च एक्झाम्पल दिलेलं होतं। त्या गोव्यातील चर्च जे आहेत त्या चर्चेस मध्ये जे ग्लास आहेत त्या ग्लास ज्या आहेत त्या कशापासून बनलेल्या आहेत? नॅनो मटेरियल। त्यावेळी अवेलेबल नसल्यामुळं काय झालं होतं की ते टेक्नॉलॉजीचा पार्टिकल साईज मोजली गेलेली नव्हती। परंतु ज्यावेळी आपण या गोष्टी आता मेजर करतोय त्यावेळी आपल्या लक्षात येतं की ते नॅनो मटेरियल मध्ये तयार केलं गेलेलं होतं। नोबेल लॉरेट याच्यामध्ये काम करतात, तुम्ही सुद्धा याच्यामध्ये काम करू शकता, याच्याबद्दल आपण काल डिस्कशन केलेलं आहे। आयर्न, निकेल, कोबाल्ट, सिल्वर, गोल्ड अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये तुम्ही नॅनो मटेरियल तयार करू शकता। मग तुमच्या सिनियर्सनी सुद्धा सिल्वर नॅनो मटेरियल तयार केलेले होते प्रोजेक्टमध्ये। तुम्हाला जर रेग्युलर प्रोजेक्ट करता आले असेल तर तुम्ही सुद्धा सिल्वर नॅनो पार्टिकल तयार केले असते। इट्स व्हेरी इझी। मायकल फॅरेडे इन 1857 प्रिपेअर्ड अ स्टेबल कोलाइडल सोल्युशन ऑफ गोल्ड। 1857 काल सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की 1857 आपल्याकडे ज्यावेळी बंड झालं होतं त्यावेळी मायकल फॅरेडेने एक कोलाइडल सोल्युशन गोल्डचं तयार केलं होतं। कोलाइडल गोल्ड सोल्युशन तयार केलं होतं की ज्यामध्ये काय की जो नॅनो पार्टिकल्स आहेत ते नॅनो पार्टिकलचे साईज त्याच्यामध्ये यूज केलेले होते। नॅनो पार्टिकल त्याच्यामध्ये आपल्याला काय होतात त्याचा उल्लेख तिथं 1857 आढळतो। आणि फोटोग्राफिक प्लेट जे आहेत, फोटोग्राफिक प्लेट जुन्या गोष्टीत चालले, हे आता तुमचं काय चाललेलं नाहीये। फोटोग्राफीवरनं मी परत एकदा आठवते म्हणून सांगतोय, आपल्या कॉम्पिटिशनला सगळ्यांनी भाग घ्या, फोटो पाठवा, आज लास्ट डेट आहे। फोटोग्राफिक प्लेट्स जे आहेत त्या फोटोग्राफिक प्लेट्स त्या नॅनो हॅलाइड
पार्टिकल्स याच्यापासून तयार केले जातात आणि जे पार्टिकल्स आहेत ते नॅनो साईज असल्यामुळं ते जे आहे या सगळ्याचा काल उल्लेख आपण बघितलेला होता. नोबेल लॉरेट फिजिसिस्ट रिचर्ड फेमन यांनी काय त्यांचं एक फेमस स्पीच आहे हे वाक्य मी इथं सांगतोय कारण हे वाक्यावर सुद्धा ऑब्जेक्टिव्ह विचारलेलं आहे. देर इज अ प्लेंटी ऑफ रूम ऍट द बॉटम हे त्यांनी वाक्य जे आहे ते 29 डिसेंबर 1959 ला सांगितलं होतं. देर इज अ प्लेंटी ऑफ रूम ऍट द बॉटम. आता आपण ज्यावेळी व्हिडिओ बघितला त्यावेळी आपल्या लक्षात आलं की कितीतरी स्मॉलर पार्टिकल्स कितीतरी स्मॉलर गोष्टी ज्या आहेत त्या आहेत आणि त्या सगळ्या स्मॉल स्मॉल गोष्टी येऊन एक लार्ज ब्लॉक तयार झालेला आहे आणि त्याच्यापासून या गोष्टी सगळ्या तयार झालेल्या. सो या सगळ्या गोष्टींचा आपण विचार इथं करणार आहे. प्रोग्रेस ऑफ नॅनो सायन्स अँड नॅनो टेक्नॉलॉजी टूक प्लेस इन अ लास्ट 3 decades 30 वर्षांमध्ये जर आपण बघितलं 30-40 वर्षांमध्ये या गोष्टी बऱ्याच वाढलेल्या आहेत. बायनिंग आणि रोहर यांनी काय केलं होतं 1981 ला स्कॅनिंग टनिंग मायक्रोस्कोप तयार करायला सुरू केलं होतं. त्यांना 1986 ला फिजिक्स काय मिळालं होतं नोबेल प्राइज मिळालं होतं की त्यांनी काय केलं होतं ऍटॉमिक साईज बघणं हे पॉसिबल आहे हे त्यांनी त्यावेळी दाखवून दिलेलं होतं. आता व्हिडिओमध्ये जे ऍटॉमिक साईज तुम्ही बघितली ती त्यांनी 1981 ला दाखवलेली होती. 1981 ला माझ्या जन्माच्या आधी तुमचा जन्माचा प्रश्नच नाहीये आणि त्यावेळी कॅमेऱ्यातनं फोटो काढणं ही सुद्धा फार मोठी गोष्ट होती. सणासुदीला किंवा कुठल्या कार्यक्रमाला आयला त्याला काढलेले फोटो हे असायचे. आता तुम्ही उठसूट फोटो काढताय त्यामुळे फोटोग्राफीचं आपण कॉम्पिटिशन ठेवलंय पण तशा पद्धतीचं त्यावेळी सोय नव्हती. त्यावेळी त्यांनी या गोष्टी दाखवल्या होत्या म्हणून त्यांना नोबेल प्राइज मिळाला. 1990 ला तुमच्या जन्माच्या जस्ट आधी त्यावेळी डॉन एलर आणि एहार्ड शुझियर त्यांनी काय कुठं IBM अल्माडेन रिसर्च लॅबोरेटरीमध्ये काय डिस्कवर केलं होतं स्कॅनिंग टनिंग मायक्रोस्कोप टीप ही जी आहे ती यूज करता येऊ शकते कशासाठी सिंगल टू मूव अँड पोझिशन ए सिंगल ऍटम ऑर मॉलिक्युल म्हणजे असं टीप तयार केलं होतं की ते टीप जे आहे ते वापरून एखादा सिंगल ऍटम किंवा मॉलिक्युल असा उचलून एका ठिकाणावर ठेवता येऊ शकतो. ह्याच्यासाठी त्यांनी काय केलं होतं एक झेनॉनचा ऍटम उचलून निकेलच्या सर्फेसवरती ठेवला होता. म्हणजे काय असा चष्मा उचलला आणि हातावर ठेवला इतकं इझी नसतंय ते ऍटम दिसतच नाही त्या गोष्टी उचलून ठेवायच्या आहेत आणि त्या उचलून ठेवत असताना आपल्याला कसं कळणार आहे कुठं ऍटम आणि काय तर ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्या लेवलला जाऊन बघणं तेवढ्याच लेवलला पिक करणं आणि त्या योग्य पोझिशनला प्लेस करणं यासाठी हे स्कॅनिंग टनिंग मायक्रोस्कोप वापरलेलं त्याचा टीप वापरलेलं होतं त्यासाठी त्यांनाही अवॉर्ड रिवॉर्ड मिळाले. 1985 ला कर्ल प्रोटो आणि स्मॉली यांनी काय सिंथेसिस केलं तर 60 atom कार्बन मॉलिक्युल याला फुलरिन नाव दिलं गेलं. फुलरिन जे आहे ते फुलरिन हे फुटबॉल सारखं दिसत फुटबॉल जे आहे त्याच्यासारखं जे तयार होतं ते फुलरिन हे कोणी तयार केलं 1985 मध्ये कर्ल क्रोटो आणि स्मॉली यांनी तयार त्यासाठी त्यांना 1996 नोबेल पारितोषिक. 1991 ला इझिमा यांनी काय डिस्कवर केलं कार्बन नॅनोट्यूब्स डिस्कवर केलं. 2004 ला ब्रिटिश सायंटिस्ट जेम आणि नेवर्सल यांनी काय डिस्कवर केलं अनदर एलोट्रॉप ऑफ कार्बन नेम एज ए ग्राफीन म्हणजे आपण आजपर्यंत कार्बन कार्बनच सगळे म्हणत होतो पण 2004 मध्ये ग्राफीनचा शोध लागला. इट्स अ एलोट्रॉप ऑफ कार्बन ओके इट इज नॉट एज अ इट्स नॉट डिरेक्टली कार्बन बट इट्स अ एलोट्रॉप ऑफ कार्बन आणि यासाठी त्यांना 2010 नोबेल पारितोषिक मिळालं. हे आहे यामधला काही भाग आपण काल बघितला होता हिस्ट्रीचा त्याच्यातला पुढचा भाग जो आहे हिस्ट्रीचा तो काय आहे. In 1985, कार्बन नॅनो ट्यूब्स आणि त्याच्यानंतरचं जे आहे ते ग्राफीन तुम्हाला परचेस करता येतं महाग असतं. कार्बन नॅनो ट्यूब्स तुम्हाला परचेस करता येतात खूप महाग असतात. या सगळ्या गोष्टी आपण परचेस करू शकता आणि तुम्ही तयार करू शकता.
तुम्हाला प्रोजेक्ट दिला जातो त्याच्यामध्ये तुम्ही या गोष्टी सगळ्या तयार करू शकता. इट्स अ क्वाईट डिफिकल्ट टास्क, नो इझी टास्क, इट नो प्रॉब्लेम, इट्स अ क्वाईट हार्डर थिंग. नोबेल प्राइज मिळणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, परंतु ह्या सगळ्या जेवढ्या गोष्टी मोठ्या असतात तेवढ्या इझी पण असतात. त्या गोष्टी होत असतात, त्या करता येतात, त्या करू शकता तुम्ही. फक्त त्या तुम्हाला करता आलेल्या नाही आहेत, परंतु प्रोजेक्ट आणि ह्या सगळ्या रेग्युलर गोष्टी असल्यामुळे पण ह्या गोष्टी त्यातल्या आहेत. When dimension of material is reduced below 100 nanometer, ज्या वेळी 100 nanometer पेक्षा त्याचं डायमेन्शन रिड्यूस केलं, म्हणजे एखादा पार्टिकल, ज्या वेळी गोल्डचा पार्टिकल समजा, त्या गोल्डचा पार्टिकलची साईज हे 100 नॅनो पार्टिकल पेक्षा कमी असेल, त्यावेळी मेकॅनिकल, थर्मल, ऑप्टिकल, मॅग्नेटिक आणि अदर प्रॉपर्टीज चेंज दॅन लार्जर पार्टिकल. लक्षात आलं? चेंज दॅन लार्जर पार्टिकल. तर जे गोल्ड आहे, आता सध्या गोल्डचा वापर सगळ्यांनी ऑर्नामेंट तयार करणं, कानात, गळ्यात, नाकात, कुठं काय काय जिथं जमीन तुम्ही आपलं ते सगळे वापरता गोल्ड. पण ज्यावेळी गोल्ड नॅनोमीटरची साईज, एक गोल्ड पार्टिकलच्या पार्टिकलची साईज जी आहे ती 100 नॅनोमीटर पेक्षा ज्यावेळी कमी होईल, त्यावेळी गोल्डचा आत्ता जो गोल्डन कलर दिसतोय तो गोल्डन कलर दिसणार नाही. त्याची मेकॅनिकल प्रॉपर्टी जी आहे ती चेंज झाली असते, त्याची थर्मल प्रॉपर्टी जी आहे ती चेंज झाली नसेल, त्याची ऑप्टिकल प्रॉपर्टी जी आहे ती चेंज झालेली असेल, मॅग्नेटिक प्रॉपर्टी जी आहे ती चेंज झालेली असेल, त्याचबरोबर ज्या दुसऱ्या म्हणजे कलर वगैरे आता काय जे सांगितलं सगळं त्या सगळ्या प्रॉपर्टीज चेंज झालेल्या असेल. हो, ठेवलाय. गोल्ड सोल्युशन जे आहे, गोल्ड नॅनो पार्टिकल, हे ऑरेंज कलर, पर्पल कलर, रेड कलर और ग्रीन कलर तयार होऊ शकते. आता गोल्डचं सोल्युशन जे आहे ते सगळं कशा दिसतंय, गोल्डन कलर दिसतंय सगळ्यांना, येलो कलर. पण ज्यावेळी त्याचं सोल्युशन तयार केलं जाईल, नॅनो पार्टिकलचं सोल्युशन तयार केलं जाईल, त्यावेळी त्याचा कलर ऑरेंज, पर्पल, रेड किंवा ग्रीन इतका वेगवेगळा होऊ शकतो. जशी पार्टिकल साईज चेंज होईल तसा त्या गोल्ड नॅनो पार्टिकलच्या सोल्युशनचा कलर चेंज होईल. ड्यू टू स्मॉलर साईज अँड लार्जर सरफेस, नॅनो पार्टिकल्स एक्झिबिट इंटरेस्टिंग अँड ॲस्ट्रॉनिशिंग प्रॉपर्टीज. त्याच्यामुळे काय होणार आहे, त्याच्या स्मॉलर साईज असणार आहे, पार्टिकल जेवढी स्मॉलर स्मॉलर तेवढी लार्जर सर्फेस एरिया, आणि लार्जर सर्फेस एरिया असल्यामुळं मिळाल्यामुळं काय होणार आहे, त्याच्या प्रॉपर्टीज सगळ्या चेंज होणार आहेत, आणि त्याचे वेगवेगळे काय आहेत ज्या प्रॉपर्टी आहेत त्या इट विल लुक्स व्हेरी इंटरेस्टिंग. ग्राफिन फॉर ग्राफिन फॉर एक्झाम्पल ग्राफिन इज कॉल्ड एज अ वंडर मटेरियल विच शोज व्हेरी इंटरेस्टिंग प्रॉपर्टीज सच एज इट इज ए गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी दॅन कॉपर. ग्राफिन जे आहे, ग्राफिन काय तर कार्बन, बरोबर. पण कार्बन डज इट गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी दॅन कॉपर. कॉपर पेक्षा कार्बन जे आहे, कार्बन लक्षात घ्या, कार्बन कोळसा जरी धरला तुम्ही तर तो कार्बन जो आहे त्या कोळशामधनं तुम्हाला हीट सप्लाय होतो का, तसा सॉरी इलेक्ट्रिसिटी सप्लाय होतो का, नॉट हीट. As compared like a copper, no. But graphene, allotrope of a carbon. Graphene jahe te allotrope of a carbon is a good conductor of electricity than a copper. It is very thin but very strong. Ek aya hai, ekdam thin ahe material but very strong than copper. It is transparent, elastic and though it is transparent and elastic, इट इज अ गुड कंडक्टर. कॉपरची लाईन जर बघितली टाकलेली असेल एखादी, तर ते कॉपरच्या लाईन पेक्षा हे इलॅस्टिक असेल, ट्रान्सपरंट असेल, बट आणि त्याच्यापेक्षा गुड कंडक्टर असेल. ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये पॉसिबल आहेत, ह्या अमेझिंग प्रॉपर्टीजच्या आहेत. ह्या अमेझिंग प्रॉपर्टीज चेंज झाला, कार्बनच्या प्रॉपर्टीज चेंज झाल्या, इट इज ड्यू टू नॅनो मटेरियल, नॅनो साईज. सो नॅनो टूल्स अँड व्हेरियस ऍप्लिकेशन्स
used in day-to-day life nowadays to improve the status of our life, status of our living. आपलं जे जगणं आता सध्या आहे, तुमच्यापैकी काही लोक ज्या मुली आहेत त्या मुली ते कॉस्मेटिक वापरतात, त्या कॉस्मेटिक्स मध्ये नॅनो मटेरियलचा जिथं जिथं वापर केलेला आहे त्या कॉस्मेटिक्सची प्राइस जी आहे हार. तुम्ही साधे साधे ब्रँड वापरताय, ज्यावेळी ते हाय ब्रँडचे तुम्ही चांगले लेवलचे जर ज्यावेळी कॉस्मेटिक्स वापरायला जाल त्यावेळी त्या कॉस्मेटिक्स मध्ये गोल्डन पार्टिकल्स डायरेक्टली वापरलेले असतात, तर ते गोल्डन पार्टिकल्स काय सोन्याचा पत्रा टाकलेला नसतो, तिथं नॅनो पार्टिकल्स वापरलेले असतात. अँड दॅट गिव्ह द एक्स्ट्रा एफर्ट्स टू युअर कॉस्मेटिक्स. आणि त्यामुळं ते जे एक्स्ट्रा जे आहे ते एक्स्ट्रा कॉस्ट मध्ये सुद्धा होतं ना, आणि ते एक्स्ट्रा कॉस्ट जरी असेल तरी सुद्धा ते नॅनो मटेरियलची करामत असते. So in this unit we will deal with some of the properties, methods on characterization, fabrication and various applications of an amplifier. यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. ऑप्टिकल प्रॉपर्टीज ऑफ नॅनोमटेरियल्स. ऑप्टिकल प्रॉपर्टी ऑफ नॅनोमटेरियल इज नथिंग बट द इंटरॅक्शन ऑफ लाईट विथ मॅटर. इंटरॅक्शन ऑफ लाईट विथ मॅटर म्हणजे काय, तर तुम्ही जर टॉर्च घेतला आणि तो टॉर्च जर एखाद्या आरशावर पाडला तर तो कसा रिॲक्ट होईल, एखाद्या लोखंडी पत्र्यावर पाडला तो कसा रिॲक्ट होईल, एखाद्या सिल्वर पत्रा असेल त्याच्यावर पाडला तो कसा रिॲक्ट होईल, आणि प्लास्टिकच्या पेपरवरती पाडला तर तो कसा रिॲक्ट होईल, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याच्या इंटरॅक्शन बिटवीन लाईट आणि मॅटर हे म्हणजे काय, तर ऑप्टिकल प्रॉपर्टी. सो ऑप्टिकल प्रॉपर्टी ऑफ द मटेरियल इज नथिंग बट द इंटरॅक्शन ऑफ लाईट अँड मॅटर, पर्टिक्युलरली वेन मॅटर इज एक्सपोज्ड टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आता इथं कुठला कागद घेतला आणि त्याच्यावर लाईट पाडला असं करायचं आहे का, नो, इट इज एक्सपोज टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. एखादा मॅटर आहे, तो मॅटर काय करायचा आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ला एक्सपोज करायचा आहे, आणि तो कशा पद्धतीने रिएक्ट करतो हे आपण चेक करायचं आहे. व्हेरियस चेंजेस इन द प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल कॅन एक्झिबिट वेन इट एक्सपोज टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. हियर वी कॅन गोइंग टू डील विथ द टू टाईप ऑफ ऑप्टिकल प्रॉपर्टीज. याच्यामध्ये आपण दोन टाईपच्या ऑप्टिकल प्रॉपर्टीज बघणार आहे, ठीक आहे. त्याच्यामधली पहिली जी आहे सेमी कंडक्टिंग नॅनोमटेरियल्स, कंडक्टर, ठीक आहे, इट्स अ गुड कंडक्टर, बॅड कंडक्टर आणि सेमी कंडक्टर. म्हणजे मराठीत तुम्ही जर शिकलेला आहे ते वाहक, अवाहक आणि अर्धवाहक. जे मेटल आहेत रेग्युलरचे आपले, कॉपर घ्या, अल्युमिनियम घ्या, आयर्न घ्या, हे सगळे गुड कंडक्टर आहेत, बरोबर. याच्यातून इलेक्ट्रिसिटी इझिली पास होते. प्लास्टिक, प्लास्टिकचं उदाहरण सोडा, ड्राय लाकूड जे आहे ना, ड्राय असणार लाकूड, हे लाकूड प्लास्टिक आता म्हटलं ते प्लास्टिक असेल, ड्राय प्लास्टिक तशा पद्धतीचं. हे जे आहे रबर, याच्यामधनं काय होत नाही, ड्राय असणाऱ्या गोष्टी, पाणी असणार नव्हे, याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी पास होत नाही. पण अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यात मधनं त्या वाहक पण आहेत आणि अवाहक पण आहेत, म्हणजे त्यांना अर्धवाहक असं म्हटलं जाते, आणि त्या थोडक्यात त्याला काय म्हणायचं, सेमी कंडक्टर म्हटलं जाते. मग सेमी कंडक्टर जे आहे ते सेमी कंडक्टिंग नॅनो पार्टिकल्स. केस ऑफ कंडक्टर द व्हॅलंट बॉन्ड अँड द कंडक्शन बँड, ओके, व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड ओव्हरलॅप ऑन इच अदर. कंडक्टर मध्ये काय होतं, तर व्हॅलन्स बँड असतो आणि कंडक्शन बँड असतो, तो एकमेकावर ओव्हरलॅप झालेला असतो. ओव्हरलॅप झालेला असतो हे ज्यावेळी ओव्हरलॅपिंग होतं त्यावेळी कंडक्शन इझिली होत जात. इन्सुलेटर मध्ये अवाहक मध्ये काय होतं, म्हणजे प्लास्टिक मध्ये किंवा लाकूड ड्राय लाकडामध्ये काय होतंय, तर त्यावेळी हा व्हॅलन्स बॉन्ड आणि बँड आणि हा कंडक्शन बँड हा लार्ज एनर्जी गॅपनी काय असतो, सेपरेट झालेला असतो. त्यामुळे इकडनं कंडक्टर, इकडनं इलेक्ट्रिसिटी जी आहे ती इकडं पास होऊ शकत नाही, कारण ह्या दोन्हीचा संपर्कच नसतो. कंडक्टर मध्ये
हे दोन्ही ओव्हरलॅप असतात, त्यामुळे ह्या दोन्ही ओव्हरलॅप असल्यामुळे हे काय होतं याच्यातनं याच्यामध्ये जाणं इझिली पॉसिबल आहे, कारण याच्यावरतीच ओव्हरलॅप झालेला आहे. पण ज्यावेळी ते इन्सुलेटर मध्ये असते त्यावेळी इन्सुलेटर मध्ये मात्र हे इकडं बॅलन्स बँड आणि इकडं कंडक्शन बँड हे दोन्ही मध्ये सेपरेट आहे. हा अशा पद्धतीने इथं कनेक्शन व्हायला इथं जो गॅप आहे तो एनर्जी गॅप मोठा गॅप असल्यामुळं हे दोन्ही सेपरेट झाल्यामुळं दोन्हीचा कॉन्टॅक्ट येत नाही आणि त्यामुळं ते कंडक्टर म्हणून ऍक्ट होत नाही. कंडक्ट इलेक्ट्रिक करंट ऍट रूम टेम्परेचर. ओके, हे ज्यावेळी व्हॅलन्स बँड हे आपण इन्सुलेटरचं बघितलं, ज्यावेळी व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड आर सेपरेटेड बाय सम फायनाईट एनर्जी गॅप बिटवीन डेफिनाईट मटेरियल. ओके, आता म्हणजे काय बघा, मी काय सांगतो बघा, ज्यावेळी अशा पद्धतीनं असते व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड त्यावेळी ते डायरेक्टली कंडक्टर मोठा गॅप असतोय त्यावेळी ते इन्सुलेटर, आणि ज्यावेळी गॅप जवळच असतो पण गॅप असतो, डेफिनेट गॅप असतो जवळच असतो पण गॅप असतो त्यावेळी ते सेमीकंडक्टर. इलेक्ट्रॉन फ्रॉम व्हॅलन्स बँड एक्वायर सफिशियंट एनर्जी टू ओव्हरकम द एनर्जी गॅप आयदर बाय थर्मल एक्सायटेशन ऑर ऍब्सॉर्प्शन. म्हणजे काय होते बघा, ज्यावेळी अशा पद्धतीने आहे त्यावेळी तुम्हाला उडी मारणं शक्य इझिली, कारण ज्यावेळी तुम्ही मॉलमध्ये जर गेला तर त्या मॉलमध्ये जे एस्केलेटर असतात किंवा तुमचे जिने चालणारे असतात त्याच्यामध्ये तुम्हाला उभा राहिला तर ते पुढच्या सर्फेसला येऊन असे टेकतात, तिथनं तुम्ही इझिली पुढे जाता का, तर ते त्याच्यावरती जवळ जातात. बरोबर, तसं जर तुम्ही परत मोठा एखादा नाला आहे तर नाल्याच्या ह्या बाजूने या बाजूला जर उडी मारायची म्हटलं तर शक्य होत नाही, मोठा असतो. पण जर तो नाला छोटा असेल, तुमच्या गावामध्ये घराच्या शेजारी वगैरे असेल, छोटा नाला असेल तर या बाजूने या बाजूला उडी मारणं शक्य. तसं व्हॅलन्स बँडला, व्हॅलन्स बँड मधला जो इलेक्ट्रॉन आहे तसं काय करतो तो एक्सायटेशन, थर्मल एक्सायटेशन म्हणजे त्याला तुम्ही हीट दिली किंवा त्यानं एखादी हीट घेतली तर तो काय करतो, इकडचा इलेक्ट्रॉन इकडच्या बँडवरती उडी मारून जाऊ शकतो, इकडनं इकडे उडी मारून जाऊ शकतो. इलेक्ट्रॉन फ्रॉम व्हॅलन्स बॉइंट अक्वायर्स सफिशियंट एनर्जी टू ओव्हरकम एनर्जी गॅप आयदर बाय थर्मल एक्सायटेशन. त्यामुळे हे जो गॅप आहे तो गॅप अशा पद्धतीने इथन इथं इथन इथं इथन इथं अशा पद्धतीनं पॉसिबल आहे. हे इथं जर तुम्ही बघितलं डायग्राम मध्ये, हे बॅलन्स बँड आहे, हा कंडक्शन बँड आहे, हे जे आहे एक्सोटॉनिक लेवल, तर इथं हा इलेक्ट्रॉन जो आहे इथून इलेक्ट्रॉन इथं जायचा, हा इथून इथं इलेक्ट्रॉन जाण्यासाठी काय होणार आहे, एका एनर्जीची गरज आहे. ती एनर्जी त्याला जर तुम्ही हीट करून जर त्याला दिली किंवा त्यानं दुसरीकडनं कुठनं जर ऍब्सॉर्ब केली तर इथून इथं जाणं त्याला पॉसिबल. When electron passes from valence band to conduction band, a hole is left behind the electron, hole pair is formed. तर काय होतं, इथनं ज्यावेळी इलेक्ट्रॉन इकडे उडी मारतो, आता हे फळा आणि हे असं तर तुम्हाला फार सुंदर सांगता येते पण आता ठीक आहे, तुम्ही समजून घ्या, तुम्ही शिकला सुद्धा असाल इनऑर्गॅनिक मध्ये. तर इथनं ज्यावेळी इकडे इलेक्ट्रॉन उडी मारतो त्यावेळी इथं होल तयार होतं आणि हे जे इलेक्ट्रॉन इथं गेलाय तर ह्या इलेक्ट्रॉनचा आणि इथल्या होल असा एक काय होतंय पेअर तयार होते आणि हे इलेक्ट्रॉन होल पेअर जे आहे त्याला एक्सिटॉन म्हटलं जात. इलेक्ट्रॉन आणि होल यांच्या पेअरला काय म्हटलं जातं, एक्सिटॉन म्हटलं जातं. आणि इट इज अ फोटॉन ऍब्सॉर्प्शन बाय सेमी कंडक्टिंग मटेरियल लीड टू फॉर्मेशन ऑफ एक्सिटॉन. एक्सिटॉन इज अ बाउंड स्टेट ऑफ एन इलेक्ट्रॉन अँड होल. The binding is due to electrostatic force of attraction. Electron negative, hole positive. ह्या दोन्हीच्या पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या अट्रॅक्शन मुळे काय होते, हे एक्सिटॉन तयार होते. लक्षात आलं, एक्सिटॉन हॅज लोअर एनर्जी दॅन अनबाउंड इलेक्ट्रॉन अँड होल. हे जे बॉन्ड तयार झालेला आहे होल आणि इलेक्ट्रॉन मधला
त्या एक्सिटॉन मध्ये एनर्जी लोअर राहते सेपरेटली ज्यावेळी आपण इलेक्ट्रॉन आणि होलची कन्सिडर करतो त्यावेळी. तर व्हेन होल अँड इलेक्ट्रॉन पेअर इज टाइटली बाउंड देन डिस्टन्स बिटवीन इलेक्ट्रॉन अँड होल इज कम्पेरेबल टू लॅटिस कॉन्स्टंट अँड दिस टाइप ऑफ एक्सिटॉन इज व्हेन इलेक्ट्रॉन कॉल एज अ फ्रँकल एक्सायटेशन. हे इथं बघा, हे होल आहे आणि हे इलेक्ट्रॉन आहे. हे अशा पद्धतीने ज्यावेळी पेअर तयार होते त्यावेळी त्याला काय म्हटलं जातं? फ्रँकल एक्सायटेशन.